सत्ता स्थापनेसंदर्भातली महत्त्वाची बातमी पाहूया. मुख्यमंत्री दरे गावातनं परतल्यावरती सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार का असा सवाल आता विचारला जातोय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झालेत, मात्र अजूनही सरकारचा पत्ता नाही. 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे, मात्र अजूनही मुख्यमंत्रीपदाचं नावही जाहीर झालेलं नाही. उपमुख्यमंत्री किती असणार, कोण असणार याचाही फैसला अजून झालेला नाही. महायुतीची बैठक होणं अपेक्षित असताना तीही लांबलेली आहे. सत्ता स्थापनेआधी महायुतीची बैठक कधी होणार याची उत्सुकता आहे. त्याचसोबत महायुतीत शिवसेना राष्ट्रवादीने आपापले गटनेते जाहीर केलेत, मात्र अजूनही भाजपची विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा रखडली आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे. या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी अजय माने यांच्याशी संवाद साधूया. अजय, सत्ता स्थापना सातत्याने लांबणीवरती जाताना आपण बघतोय आणि कोणत्याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत, कधी मिळतील ही उत्तरं, काय अंदाज आहे? खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला बहुमत आलंय, पण अद्याप सत्ता स्थापनेचा दावा किंवा त्या संदर्भातलं पत्र राज्यपालांकडे गेलेलं नाही. खरं तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दुपारच्या नंतरच जे ते मुंबईत म्हणजे त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जे ते दाखल झालेले पाहायला मिळतात, पण अद्याप ज्या राजकीय चर्चा किंवा ज्या राजकीय कार्यक्रमाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे त्याच्यावर अद्याप घडामोडी होताना पाहायला मिळत नाही. 10 दिवसाचा कालावधी जो आहे तो आता उलटून जाताना पाहायला मिळतो आहे, पण अद्याप मुख्यमंत्रीपदासाठी दावा जो आहे तो केला गेला नाही आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भाजपकडून पक्षनेता कोण याचासुद्धा अद्याप जे आहे ते चिन्ह स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आज दुपारनंतर ह्या घडामोडींना वेग येऊ शकतो. एकंदरीत राष्ट्रवादीचे प्रमुख किंवा राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत अजित पवार ते तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आज दुपारनंतर जी आहे ती बैठक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यात आहे की काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत जी आहे ती त्याप्रमाणे बरी नसल्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे ते मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेण्यासाठी जातील आणि त्याच ठिकाणी जी आहे ती बैठक पार पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यात सगळ्यात बघितलं गेलं तर खरं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जे तो पक्षनेता गटनेता याची भूमिका जी ती स्पष्ट झालेली आहे. राष्ट्रवादीकडून ही भूमिका स्पष्ट झालेली आहे, पण अद्याप भाजपकडून या संदर्भात जी आहे कुठलीही स्पष्ट भूमिका आलेली नाही. त्यात मग जे ते आज रात्री उशिरा जे ते भाजपचे केंद्रातील निरीक्षक जे ते महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती समोर येते आणि ह्या निरीक्षकांकडून जे ते एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर पक्षनेता पदाची बैठक जी आहे ती खरं तर 3 तारखेला दुपारनंतर किंवा 4 तारखेला सकाळी पहिल्या सत्रात जी आहे ती होऊन जाईल आणि त्याच्यानंतर 3 तारखेला दुपारनंतर किंवा 4 तारखेला सकाळी जो आहे तो भाजपचा पक्षनेता जो आहे तो समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल. आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आज नेमकं दुपारनंतर काय राजकारणात घडामोडी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यात मग एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र भेटणार का? नक्कीच, खरोखरच खूप प्रश्न आहेत आणि यातले बरेचसे प्रश्न हे खरं तर भाजपच्या बाजूने आता समोर येण्याची गरज आहे. आशा करूया की आजच्या दिवसाभरामध्ये या घडामोडी घडतील. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.